नमस्कार, मी केतकी जोशी आणि आताची पहिली बातमी आहे ती म्हणजे कुलदीप सेंगरच्या शिक्षेचा फैसला आता 20 डिसेंबरला येणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही. आपल्याला माहिती आहे सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू होती आणि याचबद्दलची ही घडामोड आहे. कुलदीप सेंगर याच्या शिक्षेचा फैसला जो आहे तो येणार आहे 20 डिसेंबरला. उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणातला हा सगळा मोठा ही मोठी एक घडामोड आहे. 20 डिसेंबरला आता त्याला काय शिक्षा नेमकी होईल हे कळणार आहे. आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे तो आरोपी असल्याचं सिद्ध झालं होतं आणि आता त्याच्याचबद्दल काय नेमकी त्याला शिक्षा होऊ शकते याचा जो निर्णय आहे तो येणार आहे 20 डिसेंबरला. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती आहे याबद्दल? नाही, महत्वाचं म्हणजे बद्दल बघितलं आपण, उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये मुकेश सिंग सेगर हा मुख्य आरोपी, त्याला गुन्हेगार देखील निश्चित करण्यात आलाय, त्याला दोषी निश्चित करण्यात आलाय. कालच त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला होता. पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सीबीआयनी मागणी केली लवकरात लवकर शिक्षा सुनावणी, त्या माध्यमातून आज या संदर्भातली पुन्हा एकदा सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वतीने युक्तिवाद झाला आणि शेवटी आता या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे, कुठल्या प्रकारची शिक्षा हे मुकेश सिंग याला देण्यात यावी या संदर्भातला अंतिम निर्णय येत्या 20 डिसेंबरला होईल. महत्वाचं म्हणजे उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे आणि ज्याची पक्षातून हकलपट्टी देखील झालेली आहे. पण मुकेश सेंगर याच्यावरती ज्या पद्धतीनं सीबीआय कोर्टाने मागणी केली आहे, यांना आजीवन कारावास म्हणजे उमर आजीवन कारावासाची शिक्षा सुनावी, जन्मठेपेची शिक्षा सुनावी, ज्या पद्धतीनं यांनी जघन्य अपराध केला आहे त्याच्या आधारावरती या संदर्भात आता अंतिम निर्णय येत्या 20 डिसेंबरला मुकेश सेंगर याला दोषी ठरवल्यानंतर निर्णय होईल की त्याला कुठली शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आणि प्रशांत, अत्यंत घृणास्पद क्रूर रीतीनं हा सगळा प्रकार घडला होता आणि याच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळेच जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं देखील वारंवार मागणी होतीये. नेमकं काय म्हटलेलं आहे कोर्टानं? कारण त्याच्या विरोधात जी कलमं लावण्यात आली आहेत ती बघता त्याला जन्मठेपेची शिक्षा होण्याबाबत काही बोललं जात आहे? ज्या पद्धतीनं यामध्ये जवळपास 8 ते 9 FIR दाखल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये 2 FIR संदर्भातला हा निर्णय आहे आणि त्यामध्ये पहिल्या FIR जी प्राथमिकी होती ज्यामध्ये मुकेश सेंगर दोषी ठरवण्यात आलेला आहे. यामध्ये मुकेश सेंगर याच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने अपघात घडून आणला होता, उन्नाव पीडितेचा आणि त्याचे वकील आणि त्याच्या भावाचा, या संदर्भात अजूनही चौकशी सुरू आहे. पण प्रमुख त्यांना बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावरती नोंदवण्यात आलेले आहे, एक तर अपहरण करणे, त्यानंतर बलात्कार करणे, यासारखे जे 2 महत्वाचे गुन्हे त्यांच्यामध्ये आहे त्या संदर्भातला निर्णय. पहिल्या याच्यामध्ये जर बघितलं आपण बलात्काराच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं कोर्टांचे आणि न्यायालयाची तरतूद आहे किंवा ज्या पद्धतीने कायदा सांगतो की यामध्ये जन्मठेपेची शिक्षा हे सर्वोच्च शिक्षा आहे, फक्त रिअलिस्ट ऑफ रिअर केसमध्येच फाशीची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणामध्ये सीबीआय कोर्टाच्या वतीने सीबीआयच्या वकिलांनी ज्या पद्धतीनं आजीवन कारावासाची म्हणजे जन्मठेपेची शिक्षा मागितली होती आणि त्यानुसारच आता त्यांना सर्वात जास्त जर शिक्षा होत असेल तर जन्मठेपेची शिक्षा या प्रकरणात होऊ शकते. पण याशिवाय अजूनही 5 ते 6 जे अजून FIR ज्या संदर्भात चौकशी सुरू आहे त्या संदर्भात देखील लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि अत्यंत कठोर कडक जी शिक्षा असेल ती शिक्षा सुनावली जावी, जन्मठेप आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली जावी अशी तर मागणी होते. 20 डिसेंबरला नेमकं कळणार आहे की काय शिक्षा सुनावली जाणार आहे. उन्नाव बलात्कार आणि हत्येप्रकरणी 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिच्यावर अत्यंत घृणास्पद रीतीने अत्याचार केलेले होते आणि कुलदीप सेंगरच्या या शिक्षेबद्दलचा फैसला आता 20 डिसेंबरला येणार आहे.